शशांक मनोहर यांची बीसीसीआय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या विशेष बैठकीत सर्वानुमते शशांक मनोहर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. जगमोहन दालमिया यांच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त झालं होतं. मनोहर आता दुसऱ्यांदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झालेत. याआधी 2008 ते 2011 या कालावधीत ते अध्यक्ष होते. मिस्टर क्लीन अशी भारतीय क्रिकेटमध्ये त्यांची ओळख आहे. भारतीय क्रिकेट क्लीन करणार आणि पारदर्शकता आणणार असल्याचं शशांक मनोहर यांनी स्पष्ट केलं. To build the reputation of this board and bring it back to its original reputation, for building which lot of administrators have worked hard. In the present scenario, I have to continue the good work which was being done by Mr. Jagmohan Dalmia, who had thought of certain reforms, but unfortunately he could not carry them out. And therefore, I propose to take things forward with the help of all the members of the board. या संदर्भात अधिक चर्चा करूयात जे 24 तास विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले यांच्यासोबत. सुनंदन, शशांक मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाल्या भारतीय क्रिकेट क्लीन आणि पारदर्शक करणार असल्याचं स्पष्ट केलंय, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सुवर्णा, मला वाटतं ह्याच्यासाठी शशांक मनोहर यांना बिनविरोध पाठिंबा मिळालेला आहे. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर कोण होणार बीसीसीआय अध्यक्ष याला आता फुलस्टॉप मिळालेला आहे. आणि शशांक मनोहरांना अक्षरशः बोलावून आणलेलं आहे, पाचारण करण्यात आलेलं आहे की आता बोर्डाचा जो गैरकारभार आहे तो रोखण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. शशांक मनोहरांच्या वरती हा विश्वास का ठेवला गेला? एक तर त्यांचा अगोदरचा जो काळ होता राज्यकर्ता म्हणून, बीसीसीआय राज्यकर्ते म्हणून, तो अत्यंत पारदर्शी स्वच्छ होता आणि त्यांनी त्यावेळेला गैरकारभारांना आळा घालण्यामध्ये यश मिळवलेलं होतं. आत्ताच्या घडीला शशांक मनोहरांपुढे 2-3 मुख्य आव्हानं आहेत. त्याच्यापैकी पहिलं आव्हान जे आत्ता आपण बोलतोय की गैरकारभाराला आळा घालणं, दुसरी गोष्ट म्हणजे सतत बीसीसीआयची असंख्य प्रकरणं न्यायालयात जातात आणि त्यामुळे फॅन्स जे आहेत ते बीसीसीआयपासून दुरावलेले आहेत. ह्याच्यावरती कुठंतरी रोकथाम आणणं, याच्यावरती आळा घालणं, कठोर उपाययोजना करणं ह्याच्याकरता शशांक मनोहरांकडे बघितलं जात आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे श्रीनिवासन यांना काटछेव देणं, त्याला सुरुवात आजपासून झालेली आहे. कारण श्रीनिवासन यांच्या गटाचे एक खंदे मला वाटतं समर्थक जे आहेत ते अनिरुद्ध चौधरी यांनी सुद्धा आता आपलं ॲफिडेव्हिट जे आहे ते बीसीसीआयच्या विरुद्ध जे टाकलं होतं त्यांनी, अनुराग ठाकूर यांच्या विरुद्ध टाकलं होतं, ते त्यांनी विथड्रॉ केलेलं आहे. त्यामुळे आता श्रीनिवासन गट हा संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू झालेली आहे. त्यामुळे या सगळ्यालाच मला वाटतं शशांक मनोहर जे आहेत ते चालना देऊ शकतील, चांगल्या कारभाराला एक प्रकारचं स्वरूप आणू शकतील. सुरेंद्र, दुसरी गोष्ट म्हणजे शशांक मनोहर यांची जी स्वच्छ प्रतिमा आहे ती भारतीय क्रिकेटसाठी किती महत्त्वाची आहे? प्रचंड महत्त्वाची आहे. कारण बीसीसीआय हे म्हणजे हम करे सो कायदा अशा पद्धतीने वागत आलेले आहे. त्यामुळे गेले 2-3 वर्षामध्ये IPL म्हणा किंवा बीसीसीआयमध्ये म्हणा असंख्य गोष्टी चुकीच्या घडत होत्या, त्याच्यावरती पांघरून टाकायचा प्रयत्न केला गेलेला होता. याला श्रीनिवासन कारणीभूत होते आणि त्याचबरोबर बीसीसीआयचे इतर सदस्यसुद्धा. कारण श्रीनिवासन जरी चूक करत होते तरी त्यांना आळा घालण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी बीसीसीआयच्या सदस्यांनी म्हणावे तशा उपाययोजना केल्या नाहीत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे शशांक मनोहर यांची स्वच्छ प्रतिमा आहे, चांगला कारभार आहे, चांगले राज्यकर्ते ते मानले जातात, या सगळ्याचं एक चांगलं बॅगेज ते बीसीसीआयमध्ये घेऊन येत आहेत. आणि जे गैरकारभार झालेले आहेत ते भविष्यात होऊ नयेत, जे गैरकारभार भूतकाळात झालेत त्यांच्यावरती कठोर उपाययोजना करणारा. त्यामुळे आता त्यांच्याकडे जास्त वेळ नाही आहे, त्यांना या सगळ्या चांगल्या कामाची सुरुवात त्वरित करायला लागणार आहे. सुनंदन, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर चर्चेबद्दल. तर मिस्टर क्लीन शशांक मनोहर दुसऱ्यांदा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अर्थातच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेत. जगमोहन दालमिया यांचा मृत्यू झाल्यानंतर रिक्त झालेलं अध्यक्षपद आता ते सांभाळतील. शशांक मनोहर भारतीय क्रिकेटमधील मिस्टर क्लीन व्यक्तिमत्व, बीसीसीआयला लाभलेल्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम अध्यक्षांपैकी एक. पेशानं वकील असलेले शशांक मनोहर यांच्या गळ्यात पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची मार पडली आहे. IPL मुळे जी भारतीय क्रिकेटची पत लयास गेली होती ती परत आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र शशांक मनोहर यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आला. याआधी 2008 ते 2011 या कालावधीत शशांक मनोहर यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाचं अध्यक्षपद अगदी यशस्वीपणे सांभाळलं. आपल्या 4 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्याच कारकिर्दीत टीम इंडियानं 2011 क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला. त्याचप्रमाणे भारतीय टीम टेस्टमध्ये नंबर 1 झाली. 2010 जेव्हा ललित मोदींवर कथित आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप लावले गेले त्यावेळी मनोहर यांनी त्यांच्यावर निलंबनाची कठोर कारवाई केली. 2013 जेव्हा IPL फिक्सिंगची कीड भारतीय क्रिकेटला पोखरत होती त्यावेळी हंगामी अध्यक्षपदासाठी त्यांना विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांनी यासाठी नकार दिला होता. शशांक मनोहर यांचे शरद पवारांशी घनिष्ठ संबंध आहेत. शरद पवार आणि BCCI सचिव अनुराग ठाकूर यांनीच त्यांना BCCI अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा विराजमान होण्यासाठी तयार केल्याचं बोललं जात आहे. आता शशांक मनोहर या मिस्टर क्लीन व्यक्तिमत्वासमोर भारतीय क्रिकेटची प्रतिमा सुधारण्याचं मोठं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.